मंगलवार को शहर में भारतीय कामगार सेना के कार्यालय का उद्घाटन किया गया। महानगर प्रमुख प्रमोद मारमुड़े, शिवसेना प्रमुख नितिन तिवारी इनके मार्गदर्शन में इस कार्यालय का उद्घाटन किया गया। इस दौरान शिवसेना के पदाधिकारी दीपक काव से इन्होंने आश्वासन दिया कि भारतीय कामगार सेना के अध्यक्ष आशीष मनपिया के नेतृत्व में शुरू हुए इस संगठन के जरिए पार्टी कार्यकर्ता जनता की सहायता के लिए हमेशा तत्पर रहेंगे। इस उद्घाटन के दौरान वाहतुक सेना के नायक समेत शिवसेना के अन्य पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। आज इथे भारतीय कामगार संघटन या कार्यालयाचा उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाला प्रमुखाने उपस्थित महानगर प्रमुख प्रमोदजी मानमोडे यांच्या शुभहस्ते याचा आता उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुखाने उपस्थित शिवसेना प्रमुख आमचे सहकारी नितिनजी तिवारी या कार्यक्रमाला वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख नाईक नाना धोळेजी आणि ज्यांच्या या ऑफिसचं उद्घाटन आहे असे भारतीय कामगार संघटना जिल्हा प्रमुख आशीष बनपिया मोठ्या संख्येनं इथे उपस्थित सर्व शिवसैनिक आज या कार्यालयाचा उद्घाटन प्रसंगी आपल्याला आवर्जून सांगायचं वाटते की या नागपूर शहरामध्ये शिवसेनेची नव्यानं कार्यकारिणी झाल्यानंतर नागपूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवसेनेचे आमदार आदरणीय दुसेंजी चतुर्वेदी आणि महानगरप्रमुख प्रमोदजी मानमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या शहरामध्ये संघटना उभ्या करण्याचं काम केलं। संघटनेच्या माध्यमातून सर्व शहराचे पदाधिकारी आणि पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून शाखा गटशाखा म्हणजे या पद्धतीनं जनमानसापर्यंत शिवसेनेला पोहोचवण्याचं काम या सर्व संघटनेच्या माध्यमातून करून शासनाचं जे काही काम आहे, शिवसेनेचं जे काही विचारधारा आहे, ते सर्व या कार्यकर्त्यांची कडी जोडून सर्वसामान्य माणूस तळागाळाचा शेवटचा जो माणूस आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सर्व मंडळी मिळून करणार आहोत।